ज्या पद्धतीने राज्यासह देशभरात व्यायामशाळा आहेत तेवढ्याच संख्येने ग्रंथालये देखील झाली पाहिजेत. खऱ्या अर्थाने कुठल्याही आचारापेक्षा जास्त सकारात्मक परिणाम माणसाच्या जीवनावर हा पुस्तकामुळे होतो असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले आहे. ते बुलढाण्यात आयोजित राज्यस्तरीय पहिले व ऐतिहासिक वामनदादा कर्डक यांचे साहित्य संमेलन प्रसंगी उद्घाटक म्हणून आले असता बोलत होते. वामनदादा कर्डक हे महान कवी, गायक, शाहीर असून त्यांच्या ऐतिहासिक साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून मला उपस्थित राहता आलं हे मी माझे भाग्य समजतो असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. म्हणजे मी आत्ता मी गाडीत तेच बोलत होते की वामनदादाची जन्मभूमी जरी नाशिक असली तरी म्हणजे या इथल्या भूमीने त्यांची कृतज्ञता बाळगून त्यांची आठवण ठेवून हे साहित्य संमेलन आयोजित केलं आहे. रविकांत आणि सगळी टीम यांनी हे खूपच महत्त्वाचं काम केलं आणि माझे खूप आवडते कवी शाहीर आहेत आणि मला स्वतःला आनंद होतोय की मी याचा उद्घाटक म्हणून इथं उपस्थित आहे. आज पुस्तक दिन आहे, त्यानिमित्ताने काय जनतेला आवाहन करा? पुस्तक दिन आहे, अजून काय सांगायची गरज आहे? पुस्तक खूप महत्त्वाचं आहे आयुष्यात आणि मी म्हणतो की आजच्या काळात म्हणजे कुठल्याही हत्यारापेक्षा पुस्तकच खूपच जास्त सकारात्मक अर्थानं महत्त्वाचं हत्यार आहे. जेवढ्या पद्धतीनं आपण धार्मिक स्थळामध्ये जातो तसं नियमितपणे ग्रंथालयात जाणं गरजेचं आहे. मी तर ते कालच म्हटलं की जिम असतात तशा म्हणजे तितक्या संख्येनं ग्रंथालय पाहिजेत. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.